लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश आबा पाटील आपल्यासोबत आहेत हातकणंगलेची मतमोजणी चालू आहे कोल्हापूरच्या रमणमाळा या ठिकाणी मात्र आबा आहेत ते आपल्या मूळ गावी इथं थांबले आहेत मत मतमोजणी एकीकडे चालू आहे तुम्ही आपल्या मूळ गावी या ठिकाणी थांबलेला आहात काय विजयाचा किती विश्वास वाटतो महाविकास आघाडीच्या या ठिकाणी पूर्णपणे प्रचार यंत्रणा ही चांगल्या पद्धतीने राबवलेली आहे लोकसभेच्या ह्या सगळ्या सहाच्या सहा तालुक्यामध्ये सहा विधानसभा क्षेत्रामध्ये पहिल्या दिवसापासून जे वातावरण चांगलं तयार झालं ते अखेरपर्यंत मतदान संपेपर्यंत टिकून आहे आणि तिन्ही पक्ष काँग्रेस पक्ष शिवसेना पक्ष आणि पवारसाहेबांची राष्ट्रवादी त्याच्यासोबत बाकीचे ते सगळे पक्ष शेखा पक्ष असेल आम आदमी पार्टी असेल अनेक संघटना असतील या सगळ्या संघटनेने पूर्णपणे तळागाळा यंत्रणा राबवली आणि प्रचंड समन्वय आम्हाला ह्यामध्ये बघायला मिळाला त्यामुळे निश्चिबा ठिकाणी लोकांनी त्यांची जबाबदारी शंभर टक्के चांगल्यापासून पार पडलेली आहे त्याच्याशिवाय वरिष्ठ नेते सुद्धा सगळ्या पक्षाचे मग ते काँग्रेसचे आदरणीय माजी मंत्री बंटी साहेब असतील राष्ट्रवादी पक्षाचे आदरणीय माजी मंत्री जयंत पाटील साहेब असतील किंवा आमच्या शिवसेनेचे सगळे या ठिकाणी आलेले सगळे वर्ष आमची सगळीच मंडळी या ठिकाणी आले असतील या सगळ्यांनी ह्या इलेक्शनमध्ये जातील लक्ष गाठलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आजीव दुर्लक्ष करायचं नाही अशा प्रकारे सगळी यंत्रणा त्यांनी आमच्यानं राबवून घेतली आणि पूर्णपणे एक टीमवर्क आम्हाला बघायला मिळालं त्यामुळं नेतेमंडळी प्लस खालची तळागाळातले मतदार महिला युवा सगळे समाजातले घटक ही सगळी आमच्यासोबत अगदी ठामपणे शेवट उभे होते त्यामुळं शंभर टक्के या ठिकाणी आम्हाला विजयाची खात्री तुमच्यासमोर एकीकडे विद्यमान खासदार आणि दुसरीकडे बघितलं तर दहा वर्षे खासदार की खासदार गड राहिलेले राजू शेट्टी हे दोघांचं आव्हान होतं कसं बघता याकडं नाही आता या ज्यावेळी माझी उमेदवारी महाविकास आघाडीने जाहीर केली आता इथून मागं की तुम्ही जात नाही कशासाठी जाहीर केली का जाहीर केली का के उशीर काय झाला हा विषय सगळ्यांना माहिती आहे पण ज्या क्षणी आपल्याला लढायचा आदेश वर्ण पक्षाकडून येतो आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला आदेश दिला इलेक्शन लढण्याचा आणि त्याला सगळ्याच काँग्रेसमधल्या राष्ट्रवादीमधल्या बाकीच्या सगळ्या पक्षांनी त्याला दुजोरा दिला जेव्हा एकदा आपली उमेदवारी ठरती आपलं टार्गेट ठरतं त्यावेळी आपल्याला पक्षांनी दिलेली जबाबदारी किंवा आघाडीने आपली जबाबदारी असते ती शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं चोखपणे पार पडणं आणि लिशन ताकदीन लढणं हे आपलं कर्तव्य असतं त्यामुळे समोरचे प्रतिस्पर्धी त्यांच्याशी फारसं बोलण्यापेक्षा या ठिकाणी महाविकास आघाडीची भूमिका जे या ठिकाणी सरकारच्या विरोधात जो प्रचंड आपल्याला रोष बघायला मिळाला किंवा या ठिकाणी संविधान आपल्या धोक्यामध्ये लोकशाही धोक्यामध्ये पक्षांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला ही जनता कंटाळलेली आहे समाजामध्ये राहायला सुरक्षित वाटत नाही अशा प्रकारचे महत्त्वाचे मुद्दे जे होते ते या ठिकाणी आम्हाला लोकांच्या म्हणून बिंबवणं हे आमचं कर्तव्य होतं कोणाला पराभूत करण्यासाठी कुणाला विरोध करण्यासाठी आम्ही इलेक्शन लढवली नाही तर खऱ्या यातानं ही इलेक्शन आम्ही जनतेसाठी लढवली आणि लोकशाही वाचवण्यासाठी लढवली संविधान वाचूनच लढवली आणि त्या माध्यमातून आम्हाला हे मुद्दे या ठिकाणी महाविकासच्या माध्यमातून घराघरात पोचवण्यामध्ये आम्हाला मोठं यश आलं एक्झिट पोलमध्ये तुमचं नाव आहे ते आघाडीवर या ठिकाणी पाहायला मिळते विजयाची किती खात्री वाटते किती मताधिक्य असेल असं वाटतं आता मताधिक्य किती म्हणण्यापेक्षा या ठिकाणी आता ही तिरंगी लढत आपली आहे आता यामध्ये आपल्याला माहिती आहे शिराळ असेल वाळवा असेल शवडे असेल किंवा आपलं इचलकरंजी हातकणंगले आपलं शिरोळ असेल प्रत्येक ठिकाणी आपली थोडीशी बघितली रचना बघितली किंवा या ठिकाणी राजकीय प्रस्थिती थोडीशी वेगळी पण एकदम मला या ठिकाणी ह्या सगळ्या ज्या पलीकडची इलेक्शन झाली यामध्ये फक्त पक्षीय बलाबल बघण्यापेक्षा किंवा आमदार विद्यमान आमदार माजी आमदार हे बघण्यापेक्षा या ठिकाणी ही उमेदवारी जाहीर केली उद्धवसाहेबांनी आणि त्याच्यानंतर ही इलेक्शन सगळ्या लोकांनी जनतेने हातामध्ये घेतली जी कुठल्या पक्षाचं उमेदवार आहे याच्यापेक्षा या ठिकाणी या ठिकाणी ह्या महाविकास आघाडीची भूमिका ही सगळ्या लोकांना मान्य झाली होती आणि त्यानिमित्तानं सगळ्याच मतदारसंघामध्ये मोठे कुठे या ठिकाणी कुठं अडचण वाटत नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये आपला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला लोकांच्यामधला असणारा उत्साह हा अभूतपूर्व होता आता माझ्या चार विधानसभा माझ्या पहिल्या झालेल्या आहेत त्याच्यापूर्वी माझी झेडपी झालेली आहे आता ही लोकसभेची माझी पहिली खेप आहे पण या जेवढा मला लोकांचा उत्साह बघायला मिळाला लोकं असतील कार्यकर्ते असतील नेतेमंडळी असतील सगळे घटक असतील असा उत्साह मला कधी बघायला मिळाला नव्हता त्यामुळे निश्चित या ठिकाणी मला पूर्णपणे खात्री आहे की चांगल्या फरकाने या ठिकाणी आमची इलेक्शन आम्ही ही शंभर टक्के आम्ही निवडून आणू किंवा या ठिकाणी महाविकास आघाडी ही मोठ्या फरकाने विजय होईल संसदेत गेल्यानंतर प्रामुख्याने कुठल्या प्रश्नांवरती तुमची काम करण्याची मानसिकता आहे किंवा भूमिका आहे आता आपल्याला सहा विधानसभा क्षेत्र आपले वेगळे आहेत प्रत्येकाचे प्रश्न या ठिकाणी वेगळे आहेत ठिकाणी आपला शिरोळ असेल इचगंजी असेल शिरोळमध्ये या ठिकाणी बघितलं तर आपल्याला माहिती आहे महापुराचा प्रश्न आहे शेतीचे प्रश्न आहेत इचगंजीच्या पाण्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे शवडीचे शिराळ्याचे वन प्राण्याच्या माध्यमातून जे या ठिकाणी मोठं नुकसान होते मुलांच्यावर हल्ले होतात बिबट्याचे या ठिकाणी जी दहशत पसरलेली आहे ते विषय असतील किंवा आमच्या हातकर्ल्यामध्ये या ठिकाणी आपले तिथले स्थानिक प्रश्न असतील यंत्रमाधारकांचे प्रश्न असतील किंवा आपल्या सगळ्याच्या क्षेत्रामध्ये सहाच्या सहा आपले तालुके हे वेगळे आहेत प्रत्येकाचे या ठिकाणी स्थानिक प्रश्न वेगळे आहेत आणि एकदम माझ्या हिशोबानं लोकसभेचं पद या ठिकाणी अतिशय ताकदवन पद आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकता असं माझं स्पष्ट मत आहे त्यामुळे जे जे प्रश्न आम्हाला जनता सांगेल ते सगळे शंभर टक्के प्रश्न सोडवणं याकडे आमचा उद्या संधी मिळाल्यास आमच्यासाठी शंभर टक्के कल राहील तर आपण बघितलं की या ठिकाणी प्रामुख्यानं संपूर्ण महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांनी या निवडणुकीमध्ये आपलं योगदान आहे ते महत्वपूर्ण दिले आणि त्यामुळंच मोठ्या मताधिक्यानं या ठिकाणी आपला विजय होईल असा विश्वास सत्यजित बाबा पाटील यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट